शहरातल्या अनेक गोष्टी आणि मोठ्या मोठ्या असतील बाजारपेठेपासून तर शॉपपर्यंत आणि दुकानदारांपासून कामगारांपर्यंत आम्ही घेऊन येतो खास सिटी कट्टा आणि सिटी कट्टावर झोईल आता धमाल मस्ती बघायला विसरू नका आर आर सी नेटवर्क प्रेझेंट्स सिटी कट्टा फक्त आणि फक्त चॅनल नंबर एकशे नव्वदवर जिंकण्याची इच्छा नाही तर जिद्द असावी आणि ही जिद्द पूर्ण करणारा असा एक अवलिया म्हणजे अर्थात आपण त्यांना भेटणार आहोत ते आहे ते जीव रक्षक आणि मुळात महाराष्ट्र भारत आणि जगभरात प्रख्यात असं त्यांचं नाव आहे आपल्या महाराष्ट्रासोबतच भारतातले अनेक उपक्रम म्हणजे नैसर्गिक आपत्ती असो संकट कुठलेही असो या संकटात एकच आवाज अंधारातनं निघणारा दीपक अर्थात हो अंधारा वाटेवरचा दीपक असं त्यांना म्हटलं जातं गेल्या अनेक वर्षात वीस वर्षात जवळपास सात हजारापेक्षा जास्त त्यांनी जीव वाचवलेत तीन हजारापेक्षा जास्त मृतदेह त्यांनी बाहेर काढलेत आणि फक्त एकच नाव आपल्या होला नेहमी ओ देणारे अर्थातच मानव सेवा सामाजिक विकास कार्य आणि व्यवस्थापन फाउंडेशनचे सर्व सर्व संत गाडगे व बचाव पत्रकाचे संस्थापक अध्यक्ष आपल्यासोबत स्वतः आहेत मान्य दीपक दादा दादा नमस्कार नमस्कार दादा सुरुवात म्हणायची झाली तर हे कार्य करत असताना ही तुम्हाला प्रोत्साहन कुठं मिळाले की मी सुरुवात अशी करावी किंवा लोकांची मदतच करावी दोन हजार एकमध्ये मी ज्यावेळेस शिक्षण घेत असताना माझ्यासमोर आलेल्या अडीअडचणी घरची आर्थिक परिस्थिती आणि समाजामध्ये असलेला अभाव अशा काही आपत्कालीन घटना माझ्यासमोर घडल्यात आणि त्या ठिकाणी कोणीतरी वाचवायला आलं असतं ते कदाचित ते जीव वाचले असते ते क्लिक माझ्या डोक्यामध्ये झालं आणि अनेक परिस्थितीचा सामना करत असताना दैनंदिन जीवन जगत असताना ह्या गोष्टी सामोरे जात असताना माझी परिस्थिती नव्हती आणि मला सपोर्ट मिळत नव्हता परंतु त्यावेळेस मी असं समजलं की आजपासून आपल्याला जीवन समाजसेवेत समर्पित करायचं आहे पण वीस वर्षापूर्वी थँकले जॉब म्हणजे त्यावेळेस परिस्थिती घरची परिस्थिती आता हे सगळं बघत असताना काहीतरी अनुभव तुमचा घडला आयुष्यात काहीतरी घडलं असेल तेव्हा तुम्ही ते इन्स्पिरेशन तुम्ही घेतलं ह्याच घटना आणि हेच अनुभव मला आलेले आहेत आणि माझ्यावर सुद्धा स्वतः प्रसंग कुटुंबावर आलेले होते नातेवाईकावर आलेले होते अशा अनेक घटना माझ्या समोर झाल्या आणि मी तो ध्येयवादी त्या ठिकाणी मी झालो दादाचं फेसबुक पेज तुम्ही बघाल तर कवर फोटोवरती तुम्हाला बाबांचा संत गाडगेबाबांचा फोटो स्वामी विवेकानंदांचा तर हा वारसा सुरुवातीपासून घेऊन चाललात म्हणजे नाव संत गाडगेबाबा बचाव पथक म्हणा जसं ठेवलं नाही त्या ठिकाणी मी कोण्यातरी महाराजाचं ठेवलं असतं किंवा कोण्या राजकीय पक्षाचं ठेवलं असतं तर त्या ठिकाणी मला ते योग्य वाटत नव्हतं परंतु मी गाडगेबाबांचा वारसा गाडगेबाबांचा फोटो माझ्या प्रोफाईलवर आणि स्वामी विवेकानंदांचा फोटो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा फोटो यासाठी ठेवला हे संत जे जगामध्ये होऊन गेलेत यांनी जे प्रेरणा आपल्यासाठी सोडून गेले की यांनी कधी जात धर्म पक्षपात पाहिला नाही गरीब माणूस श्रीमंत माणूस पाहिला नाही खरी सेवा खऱ्या गर समाजाला आवडीची आणि गरजेची सेवा त्यांचे कार्य होते त्यामुळे मी त्यांचा फॅन आहे आणि त्यांना मी माझ्या पाठीशी त्यांचा आशीर्वाद राह म्हणून मी पाठीशी फोटो होते बघा आता एवढ्या हळवा असा व्यक्ती तुम्हाला वाटतोय फार बोलताना फार म्हणजे आपल्याला असं आपुलकी वाटते तुमचं बोलणं ऐकून पण नेमकं मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की महाराष्ट्रभर जसं मी सांगितलं प्रेक्षकांसाठी आहे आपलं नेमकं कार्य काय आपण आतापर्यंत जीव वाचवत दोन हजार एक पासून आम्ही नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती यासोबतच प्रत्येक समाजाच्या घटनेवर लक्ष ठेवून जिथे जिथे आमची मदत मिळेल जिथं जिथं आमची मदतीची गरज असेल अशा ठिकाणी आम्ही जाऊन लोकांना जीव वाचवलेले आहेत विविध आपत्कालीन घटनांमध्ये आजपर्यंत आम्ही साडेसहा हजार ते सात हजारा जवळपास लोकांना वाचवलेला आहे त्यामध्ये उत्तराखंड लँडस्लाइड डिझास्टर असेल माळीनं लँडस्लाइड डिझास्टर आहे पंढरपूरमध्ये आषाढी वारीमध्ये आम्ही कार्य करतो अशा अनेक सेवामध्ये असं काम करतो आता हे करत असताना तुम्हाला स्वतः परिवार आहे फॅमिली आहे मग भीती वाटत नाही का की आपल्याला काही झालं तर नाही भीती यासाठी वाटत नाही की एक खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की यामध्ये खरी समाजसेवा करणाऱ्यांनी संपत्तीत गोळा करण्याचा मोहन असावा आणि मी ती संपत्ती जर गोळा केली असती तर नक्कीच मला त्या ठिकाणी भय वाटत असतं की माझी संपत्ती कोण घेणार फक्त परिवाराला गरजेचं असणारी संपत्ती आम्ही जोडली आणि त्यामधून मागे स्वप्न आणि ध्येय हे मानवसेवा असल्यामुळे तिथं भीती वाटत नाही ते निस्वार्थी व्यक्तिमत्व जे आहे ना ते म्हणजे दादा सुरुवातीपासून असे आहे तुम्ही म्हणजे आता साधा स्वभाव घरी एक काहीतरी इन्सिडेंट घडला होता मला वाटते आणि एवढा निस्वार्थ आहे की तुम्ही हे काम पुढे वाढण्यासाठी सुरुवातीला तुमच्यासोबत एवढी टीम नसेल वीस लोक दहा लोकांची टीम असेल आता किती लोकांची टीम चार ते पाच लोकांची टीम होती परंतु त्यावेळेस समाज मला हसत होता की घरची परिस्थिती हालाकीची आहे तो काही स्वप्न पाहतो माणसाने जीवनामध्ये मोठे स्वप्न पाहण्यासाठी माणूस श्रीमंत आणि शिक्षक सुशिक्षित असलाच पाहिजे असं नाही आहे okay. शिक्षण जरी नसलं आणि त्याची परिस्थिती जरी हालाखीची असली परंतु स्वप्न माणसानं देशासाठी समाजासाठी मोठे पाहिलेच पाहिजे आणि त्यावेळेस मी ते स्वप्न मोठे पाहिले समाज माझ्याकडे हसतो आहे समाज मला नाव ठेवेल मी त्या गोष्टीकडे कधी लक्ष दिलं नाही माझं ध्येय मी टार्गेट ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी असे लोक सुरुवातला चार पाच आज चार हजार स्वयंसेवक माझ्याकडे आहे चार हजारची टीम आहे म्हणजे सबसे बडा आहे रोग क्या लोक त्याला काही तुम्ही व्हॅल्यूज ठेवली नाही आता तसं पाहिलं तर चार हजार स्वयंसेवक कुठनं कुठनं आहेत आणि आपण पुढे जाऊयात आणखी पण ते नेमके सुरुवातीला मी गावामधून माझे स्वयंसेवक तयार केले आहेत जसं जसं समाजसेवेचं काम मानवसेवेचं काम जीवरक्षक सेवेचं काम समाजाला आवडत गेलं तसे तसे लोक माझ्यासोबत जोडत गेले पण माहिती पन... वेगवेगळ्या जिल्ह्यामधून नागपूर मुंबई ज्या ज्या ठिकाणी आपत्ती घडण्याचे जे प्रमुख स्थळ आहेत जसे की नदी असेल तर पुराचे धोके पहाडी विभाग असेल तर लँडस्लाईडचे धोके तर अशा पद्धतच्या त्या आपत्ती आणि घटना रिलेटेडमध्ये मी त्या लोकांना घडवतो पण आता कोकणातला एक किस्सा आहे पंढरपूरचा आहे उत्तराखंडचे भरपूर तर एखादा असा खूपच म्हणजे जिथे आता चान्सेस नाही आहेत तुम्ही म्हणजे म्हणजे काम पूर्ण झाल्यावरच परत येतात असं तुमचं एक म्हटलं जातं जीव रक्षक हंड्रेड पर्सेंट शुअर हे करत असताना तेवढे प्रॉब्लेमही किस्सा आठवते प्रॉब्लेम खूप ठिकाणी गेलेले आहेत परंतु त्या अडीअडचणीला आम्ही समोर जाऊन आमचं एकमेव ध्येय हे डिझास्टर मॅनेजमेंट टार्गेट आहे आणि त्या जे जबाबदारी समाज आणि प्रशासन आम्हाला देते आम्ही त्याला पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाही असे अनेक प्रकारचे उत्तराखंडमध्ये सुद्धा आमचा अनुभव आहे काम करत असताना बरेच वेळा अडचणी येतात इक्विपमेंट नसतात वेळेवर त्यांना आम्ही वेळेवरील येणारी सिच्युएशन क्विक रिस्पॉन्स अशा वेळी काय केलं पाहिजे आमचा तो आपत्ती व्यवस्थापनातील दीर्घकाळ चाललेला अनुभव आणि ध्येय आणि साहस यामुळे सहज कोणत्याही संकटावर आम्ही मात करतो बा ते आणि तेवढ्याच सहजपणे आपल्याला ते बोलताना वाटत नाही पण खरं जेव्हा तुम्ही उतरता किंवा एकच पावसात जरी भिजलो आपण रेनकोट नसला तरी आपल्याला त्रास होतो आणि हे महापुरात असताना तरी बोटून बाहेर येत नाहीत तर बघा या सगळ्यावरती गप्पा करणार आहोत आणि त्यावरतीही आपण जाणार आहोत <coughs> जेव्हा यांनी स्वतःची एक अँब्युलन्स घ्याय घेण्याचा प्रयत्न केला मग ती उसनवारी असो किंवा शेती स्वतःची कशी थोडीशी कमी करावं लागली किंवा विकावं लागली पण या छोट्याशा ब्रेक नंतर मनोरंजनाचा एकच पत्ता सिटी कट सोडून गेल्यावर मिस म्हटल्यापेक्षा सिटी कट्ट्यावर विथ यू म्हणा डिस्टन्स जरी सोशल असलं तरी नाती हे पर्सनल असतात लॉकडाऊन मुळे व्यवसायाला लागलाय ब्रेक तर सोडा आता चिंता कारण घेऊन आलो आहे मनोरंजनाचा एकच पत्ता सिटी, सिटी कट्टा तर वाट कसली बघताय तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा आमच्या सिटी कट्ट्यावर आणि त्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा बाय मनोरंजनाचा एकच पत्ता शोचं नाव आहे सिटी कट्टा आणि साहजिक आहे आम्ही परत आलोय मुळात संत गाडगे बाबा बचाव पथक आणि जीव रक्षक दीपक दादा आपल्यासोबत नमस्कार पुन्हा एकदा नमस्कार आपण गप्पा करत असताना मी यांना विचारलं की सुरुवातीचा जो काळ आहे सात हजारापेक्षा जास्त जीव तीन हजारापेक्षा जास्त मृतदेह आणि ते काढत असताना एक नजर मरून जाते आता मृतदेह काढणं म्हणजे साधा बघितलं तरी आम्ही घाबरणारे माणसं तर तुम्ही पिंजरमध्ये असताना जेव्हा सुरुवात केली तर पहिला तो काय इन्सिडेंट होता पहिल्यांदा कोणाला वाचलं होतं आठवते का मी सर्वात पहिल्यांदा आठवलं की कासारखेड आहे कारंजा रोडवर त्या ठिकाणी एका माणसाने पॉयझन घेतलं होतं आणि माझ्या समोर तो असा डे दे, डेड होण्याचे चान्सेस खूप होते त्याचे वडील त्याची मुलगी आणि त्याची पत्नी ही सैराभरा इकडे तिकडे धावत होती आणि कोण्या गाडीवाल्याला हात देतो गाडीवाले थांबवत नव्हते मी त्यांना खांद्यावर उचललो आणि एका ॲटोमध्ये एक टाकलं अशा वेळेस मी त्याला मला सुरुवातला अनुभव एवढा नव्हता तशाही परिस्थितीत ते ऍडजस्टमेंट करून त्याला घेऊन गेलो तर तो, तो तो जीव त्या ठिकाणी वाचू शकला नाही वाचू शकला नाही पण प्रयत्न आपण केले अशी मनात कधी येते की तो एक माझ्यासाठी अविस्मरणीय आणि स्मरणात राहिलेली घटना आहे की आपल्याकडे काय असलो पाहिजे अशी घटना जर डबल झाली तर आपल्याकडे काय इक्विपमेंट असले पाहिजे वाहन असले पाहिजे त्यावेळेस एक ध्येय केलं की आपल्याकडे काहीतरी आपण ऍम्ब्युलन्स वगैरे घेतली पाहिजे अँबुले किस्सा फार वेगळा आहे म्हणजे तुम्हाला सांगतो तु उसनवारी करून किंवा स्वतःची शेती जी आहे ती विकून हे खरं आहे हे, हे पर... पर... हो ना अगदी खरं आहे आपण कमी ऐकलेलं आहे त्याच्याही आर्थिक परिस्थिती अशी आहे की जवळपास चार ते पाच एकर माझ्या हिशावर आलेली शेती मी थोडी थोडी विकत गेलो समाजातले काही व्यावसायिक आहेत ज्यांनी माझ्या कार्याची आवड म्हणून एक एक दोन दोन लाख रुपये मी उसनवारी केली त्यांचासुद्धा मी ऋणी आहे अशा जुळवाजुळव जुड़ करून मी कार्य चालवत आलो तेरा लाखांच्या वर मी ऐकलं एक अमाऊंट आली तुम्हाला सांगतो हे फार म्हणजे कमी आपल्यापर्यंत पोहोचली पण हे गेल्या वीस वर्षाची जर्नी आहे वीस वर्षात सात हजार मग एक समाधान असते जेव्हा आपण काम करतो तर सगळ्यात छान कॉम्प्लिमेंट असते तरी धन्यवाद म्हणते एखाद्या मुलाची आई किंवा घरी तो जेव्हा प्रसंग येतो तेव्हा कठीण काम असतं अशा वेळेस धन्यवाद एखादा आठवते का मन भरून येते धन्यवाद तर आठवते परंतु धन्यवादाची अपेक्षाच ठेवली नाही जीवरक्षक सेवा करत असताना आपल्याला कोणी शाबासकी देणार आपल्याला कोणी धन्यवाद मानणार आपण लोकांचा जीव वाचवतो बदल्यात समाजाने प्रशासनाला आपल्याला धन्यवाद म्हटले नाही पाहिजे आणि ते उपकार झाल्यासारखं कार्य होणार त्यामुळे मी अशी अपेक्षा कधीच करतो हो तुम्ही करत नाही धन्यवाद भरपूर लोकांचे हो पण तरी एखादा लक्षात राहते ना कॉम्प्लिमेंट ज्याला आपण म्हणतो हो बरोबर तुमचे ते आता तुमची जी स्माइल आहे त्यावरूनच कळते की तुम्ही समाधानी असता घरी की आज आता आठ दिवसाचा आता नुकतंच प्रकरण झालंय दर्शन शुक्लं त्याबद्दल सांगा म्हणजे किती कठीण परिस्थिती होती हा एक भाग आमच्या एकोणीस वर्षातून पहिले असं एक दीर्घकाळ चालणारं सर्च ऑपरेशन होतं कारण की प्रशासनसुद्धा या ठिकाणी हतबल झाले होते महापूर आला आपल्या अकोल्या जिल्ह्यासह विदर्भातसुद्धा मा पाऊस झाल्यामुळे महापूर होता आणि या दर्शन शुक्लाची आई मला अशी म्हणत होती की माझ्या मुलाचा सांगाळा जरी भेटला तरी आम्हाला दर्शन करून द्या जर माझ्या मुलाचा सांगाळा मिळाला नाही तर आमच्या दोघंही पतीपत्नीचं आईवडिलांचं जगणं मुश्किल होणार आम्ही जगणार नाही मी त्यांना ॲडव्हान्समध्ये सहा दिवसांनी सांगून दिलं की चाय खुशबी होऊ जाय मय दर्शन शुकला का दर्शन कर आणि ती ध्येयवादी आम्ही आहेच पहिलेच मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे आम्ही जवळपास दहा दिवस सारखे सर्च ऑपरेशन करत अख्खी पूर्ण आणि तापी नदी ढवळून काढली शेवटी आम्हाला अकरा तारखेला यश प्राप्त झाले पन... दर्शन शुक्ला काढलाच सर आता हे सांगतानी तुम्ही किती सोपे सांगता पण मेहनत किती करावं लागली असेल म्हणजे सांगताना सर आम्हाला सांगायला असं वाटतं की आमच्यासाठी कार्य कोणतं अवघड आहे असं नाहीच विशेष म्हणजे आम्ही निगेटिव्ह थिंकिंग मध्ये कधीच जगत नाही विषय कोणता बिलीवर सर अचीवर जे विश्वास ठेवतात ते पूर्ण करतात तुमचं पुन्हा एकदा बोललं वाटलं पण आता हे सगळं करत असताना खरं म्हणजे नैतिकता आहे प्रशासनाची प्रशासनाने यावरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे आपल्या अकोल्यावर तुमचा वीस वर्षाचा अनुभव हो काय सांगतो अकोला जिल्हा तुम्ही आता उत्तराखंडमध्ये गेलात दुसऱ्या राज्यातही काम केलं तर काय अनुभव हो सांगतो समन्वय आहे प्रशासनाचा प्रशासनाला मला एकच सांगायचं आहे की समाजामध्ये जर दुसरा दीपक सदाफळे आपल्याला घडवायचा असाल एन जी ओ घडवायची असेल त्यांना एक नवसंजीवनी द्यायची असेल तर त्यांच्यासोबत समन्वयक वारंवार असणे फार गरजेचे आहे असं मला वाटते समन्वयकेचे अभाव या ठिकाणी वाटतो अच्छा म्हणजे वीस वर्षातही तो अजून आलेला नाही म्हणजे दादांचं एक मत बघा एवढा दांडगा अनुभव आहे पण मग स्वतःची एक नैतिकता यांची एक टीम असेलच ना आपत्ती व्यवस्था पण प्रत्येक प्रशासनाचं जिल्ह्याचं असतंच पण आपलंच नाव महाराष्ट्रभर जा जास्त आहे आणि तुमचं नाव म्हटल्यावर म्हणजे तुम्ही तर पर्सनल आहात साहजिक आहे त्याचं मग ए कसं असतं सर चालवता गाडा कसा चालवता कारण की पैशाचं सोंग तर घेता येत नाही मानधन प्रत्येक ठिकाणी लागतं आणि तुम्ही पण हा विचार करायला हवा जर ही व्यक्ती एवढं सगळं करते तर साहजिक आहे दादा त्याबद्दल जर आज जरा कसं चालतं बरोबर आहे ना समाजा मदे कि जाची थी 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 दा आज आपण समाजामध्ये बरेच लोक पाहतो की ज्याची परिस्थिती दहा हजार रुपयाचा मोबाईल घ्यायची नाही आहे तो पन्नास हजारा मोबाईल घेतो ज्याला टू व्हीलर वीस हजाराची घ्यायची तो पल्सर घेऊन टाकतो ज्याची आवक जर दो रोजची दोनशे आहे तर तो पाचशे खर्च करतो मग आम्ही असंच ध्येय केलेलं आहे की जीवनामध्ये आपण खूप चांगला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि माझ्या जीवनातल्या महत्त्वाच्या प्रश्नाला आपण हात घातलेला आहे गर, मी मानवी जीवनातले जे यशोआराम असतात संपत्ती सोनं नाणं घर बंगला गाडी हे जे स्वप्न आहे हे पूर्ण मी नाहीसे केलेले आहेत त्यामुळे मी या जीवरक्षक सेवेची जी जुळाजुड या पद्धतीनं करतो की एक साधारण विषय जर पाहिला की आज एका माणसाचा दारूचा खर्याचा एक साधारण चारशे पाचशे रुपये रोज आहे आणि महिन्याचा दहा पंधरा हजार रुपये लोक तसा खर्च करतात व्यर्थ मी माझ्या महिन्याचे चार पाच हजार रुपये जर समाजसेवेसाठी समाजाच्या कामासाठी खर्च करेल त्याच्यात मला समाधान आहे यामुळे जुळूवाजुळव होते कारण मी संपत्तीचे स्वप्न नाहीशी केले म्हणून हे शक्य होत जे विज्युअल्स तुम्ही बघताय ना त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की दादांचं कार्य किती मोठं आहे पण या सगळ्या सोबतच मला एक विचारायचं युवकांचा आदर्श तुम्ही आहात म्हणजे मी सांगतो माणसातला देव ही उपाधी तुम्हाला देण्यात येते जेव्हा एखादा पालक किंवा एखादा सर्च ऑपरेशन संपून तुम्ही येता तर हातापायच पडत असतील ते म्हणजे त्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तुम्हाला कसं तर अशा वेळेस ते आमच्यापेक्षा वर्षानं म्हणजे साठ सत्तर वर्षाचे वडील असतात म्हातारे असतात ते अक्षरशः आमच्या येऊन ज्यावेळेस एखाद्या आम्ही सर्च ऑपरेशन केले रेस्क्यू ऑपरेशन केले तर त्यावेळेस ते आमच्या अक्षर अक्षरच्या पाया पायावर डोके ठेवतात आणि त्यांचे अश्रू आणि त्यांच्या भावना हे आमच्यासमोर पोचल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आम्ही खूप काही कमाव माळींचा तो एक व्हिडिओ आहे एक गर्भवती बाई त्या बोटीमध्ये त्या जवानाच्या पाया पडतात आणि तेव्हा खरंच सगळ्यांच्या अंगावर काटा आला होता आणि दादा तुमचंही कार्य तेवढं मोठं आहे पण आता जशी एनडीआरएफची टीम असते त्यांच्याकडे इक्विपमेंट असतात आपल्याकडे कुठपर्यंत ती फॅसिलिटी आहे आणि त्या फॅसिलिटीसाठी आपल्याला काय यांना आव्हान करता येईल जर आपल्याकडे नसेल प्रशासनाने ते अव्हेलेबल करून द्यायला हवी असं तुमचा मानस आहे नाही प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष असतो कलेक्टर ऑफिसमध्ये कक्ष असतो आणि त्या ठिकाणी ते लोक त्यांची टीम आहे आणि ते कार्यरत असतात त्यांच्याकडे गुकमेंट असतात परंतु आजपर्यंत वीस वर्षाच्या कालावधीमध्ये सेवेमध्ये आम्ही आजपर्यंत कुठलाही निधी आम्हाला मिळालेला नाही आम्ही घेतला नाही वारंवार आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे आता आम्ही रेस्क्यू बोर्डची मागणी केलेली आहे परंतु अजून अद्याप तरी काही मिळालेलं नाही पण खूप आम्ही ते आहोत प्रशासनाने आणखी किती वाट पाहिजे मी तुम्हाला विनंती करेल तुम्हाला जर हा शो आवडतो आणि यांच्या भावना पोहोचत आहेत कधी आपल्यावरही संकट येऊ शकतो तर नव्वद दोनशे ऐंशी शंभर अठ्ठ्याऐंशी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे किंवा आमच्या सिटी चॅनलच्या पेज वरती फेसबुक वरती इंस्टाग्राम वरती युट्यूब वरती तुम्ही कमेंट करा सपोर्ट करा आणि कळवा की प्रशासनाने ही बातमी घेतली पाहिजे हे जरा सिरियसली झालं पाहिजे दादा सुरुवात जशी तुम्ही सांगितली घाबरत नाही किंवा मग आता याचा वाढदिवसच असतो एक जानेवारी तर एक जानेवारीपासून सुरुवात तर मला विचारायचं होतं की वाढदिवसाच्या शुभेच्छा एवढ्या येतात मी फेसबुक बघत होतो तर सगळ्या शुभेच्छा माणसातला देव आणि एवढ्या उपाधी दिल्यात जीवरक्षक जो पुरस्कार मिळाला त्या पुरस्काराबद्दल जीवरक्षक पुरस्कार मिळालेला आहे आणि तो जीवरक्षक त्या पुरस्काराच नाव होत म्हणून ती उपाधी आता समाजामधून प्रशासनामधून मला मिळालेली आहे आता जाऊया शिक्षण कुठपर्यंत झालं आणि बालपण कसं गेलं तेच तुम्ही सुरुवातला जो मला प्रश्न विचारला की आपण अशा कोणत्या घटना आहेत की तुम्ही यामध्ये आलात मी वर्ग शिकलेला आहे आणि त्यावेळेस माझी परिस्थिती आर्थिक होती आणि समाजाचा अभाव आणि शिक्षकांचा अभाव त्या ठिकाणी आम्हाला मिळाला परिस्थिती अशी असल्यामुळे मी शिकू शकलो नाही हु. परंतु शिकलो जरी नाही पण स्वप्न मोठे पाहत पाहत आत इथपर्यंत आता आज मी डिस्ट्रिक्ट मास्टर ट्रेनर आहे आणि आपत्तीवस्थापन प्रशिक्षण सुद्धा या ठिकाणी मी काम करतोय राष्ट्रपती पुरस्कारासाठी सुद्धा नामांकन झालं होतं आपलं आणि त्या अनुषंगाने मला सांगायला आवडेल सगळ्यांना पण एक प्रत्येकाच्या आयुष्यात ना एक खट्टा मिठा पल असतो आनंदाचा क्षण असतो आणि एक असतो की जो नकोसा असतो तो तुमच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण कोणता आत्तापर्यंतचा माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे की मी उत्तराखंडमध्ये ज्यावेळेस पंच्याहत्तर लोकांना फलई रुद्रप्रयाग जिल्ह्यामधून पंच्याहत्तर लोकांना जिवंत फॉरवर्ड केलं होतं सुरक्षितस्थळी हलवलं होतं त्यावेळेस त्या पंच्याहत्तर लोकांनी ज्यावेळेस आम्हाला मिठ्या मारल्या होत्या तो आनंदाचा क्षण माझा महाराष्ट्राचे किंवा असंही नाही तुम्ही जायलाच पाहिजे तुम्ही म्हटलं तुम तर कोणी की पण तरीही स्वतःहून त्या ठिकाणी जायचं म्हणजे सर सर हे हो मानव सेवा आहे आणि मानव सेवा ही धर्तीवर कुठे असेल स्टेट राष्ट्र राष्ट्र जात पात धर्म हे नाही ना म्हणजे जिथे प्रॉब्लेम आहे तिथे आम्ही पहिले पोहोचणार आम्ही पहिले पोहोचलो हे खरच अद्वितीय आहे अद्भुत आहे आणि यासाठी शुभेच्छा असायलाच पाहिजे नकोसा क्षण जसं मी विचारला आनंदाचं सांगितलं तुम्ही खट्टा मीठप्पाल तर एखादा जो जो की नव्हता व्हायला पाहिजे असं काही आहे का असा क्षण कधी झाला नाही जीवनात कधी झाला नाही की नको व्हायला म्हणा आम्ही तेवढे <laughs> बिलिवर्स आम्ही अचीव्हच करतो कारण की आमचे स्वप्न तेवढी मोठी आहे दणकट असा स्वभाव झालेला जरी आवाज हळवा असला आपलेपणा वाटत असला तरी पण काही शेवटच्या प्रश्नावर जात टर्निंग पॉइंट आयुष्याचा काय आहे तुमचा म्हणजे जिथून बदललं सगळं की हे हाच टर्निंग पॉईंट माझा आहे दोन हजार एकमध्ये मी ज्यावेळेस जीवरक्षक सेवेत पर प्रदान पण केलं त्यावेळेस तो मला खूप आनंदाचा क्षण झाला आणि मी खरंच चांगल्या वाटेवर लागलो तोच माझ्यासाठी टर्निंग पॉईंट आहे घरची मंडळी कधी म्हणत नाही का तुम्ही चाला तुम्ही तर झाले कठोर झाले पण आता घरचे नको जाऊ घरची मंडळी असतील वहिनी साहेब असतील तर मग मग कधी म्हणत नाही काळजी वाटत असेल त्यांना मी त्यांना आधीच सांगितलेलं आहे की माझा फोटो आपल्या भिंतीवर लागलेला आणि त्याला हार लावलेला आहे मी <laughs> खरं सांगतो आता कठीण आहे बोलता येईल ना किंवा मग इमोशनल झालेलं आहे पण एवढं एका एक वाक्यात तुम्ही बोलल्यानंतर अजूनही बऱ्याच वेळा असं होत असेल ना की हो गेले तुम्ही स्वतः चार चार दिवस नसता सर्वात महत्त्वाचा विषय या ठिकाणी असा आहे की माझ्यासोबत जे आज स्वयंसेवक हो आहेत ते माझे दैवत आहेत माझ्या एका आवाजावर ते आई वडिलांसोबत येत नाही परंतु माझ्यासोबत येतात आणि प्रत्येक वडिलाला एकच मुलगा आहे असे बरेच मुलं माझ्यासोबत त्यांनी समाजसेवेत सोडलेले आहेत बघा ना समाजामध्ये आपण पाहतो कोणी डॉक्टर झाला पाहिजे कोणी इंजिनियर झाला पाहिजे परंतु माझा मुलगा समाजसेवक झाला पाहिजे पण आता तुम्ही स्वतःच गॅरंटी घेऊ शकता माझ्याकडे दिलेले आहेत तुम्ही स्वतःची गॅरंटी घेऊ शकता पण दुसऱ्याचे लेकरू तुमच्यासोबत जेव्हा जुळतं तर मग ते लोक तुम्हाला त्यांना एवढे त्यांची मानसिकता अशी झालेली आहे आणि त्यांना एवढा प्रखर विश्वास झालेला आहे की दीपक समोर आमचा मुलगा गेला तर तो निर्वेशनी राहणार आहे आणि तो सेफ फुल सेफ्टी राहणार आहे त्याची व्यवस्था आम्ही घरी जशी करू नये तशी तिथं होणार अशी त्यांना गॅरंटी आहे जेव्हा हा प्रश्न विचारला फॅमिलीबद्दल दादा थोडंसं तुम्ही एक इमोशनल झालेलं दिसतं डोळ्यात तुमच्या आली काय आठवते काय घरचं काही प्रसंग बाबा आई नाही इमोशनल यासाठी झालेला आहे की वीस वर्षातले आपण ज्या आमच्या आठवणीला हात घा घालत आहात त्यावेळेस लोकांचे जे लोकांवर समाजावर आलेले अनुभव समाजावर आलेले आघात आणि त्या आघातमधून आम्ही ज्या ज्या लोकांना वाचवलेलं आहे ते क्षण आमच्या डोळ्यासमोर येतात म्हणून आण भाऊक होतो खरंच म्हणजे हे कार्यच वेगळं आहे आणि वीस वर्ष एवढा मोठा दोन तप म्हणजे काय सगळ्यात जवळचं आहे तुमच्या हृदयाच्या की काही तुम्हाला शेअर करायचं आहे का की आम्ही काही नसताना सुरुवात केली तर आता आम्ही एवढं सगळं करतोय तर काही बोलायचं आहे तुम्हाला प्रेक्षकांना मला प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की आपत्ती घडल्यानंतर दीपक सदाफळेंना बोलावाचा आणि आपत्तीचे निवारण करणार आम्ही ठीक आहे आम्ही आहे परंतु समाजाने आता स्वतः सतर्क झालं पाहिजे की ही आपत्ती घडूच नाही यासाठी आपापल्या परिचय आपापल्या नैतिक जबाबदाऱ्या आणि आपण पॉझिटिव्ह कसं राहणार आपल्या स घटना आपल्या अपेक्षा आपले राहणीमान या सगळ्या सामाजिक मॅनेजमेंट आणि परिवारिक मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणू ही नैतिक जबाबदारी आहे याला प्रशासन राजकीय रा, पक्ष हे याला थांबवू शकत नाहीत आपत्ती समाजावर येणारी परिवार येणारी स्वतः परिवार आणि स्वतः मी माझा रक्षक असलो पाहिजे मी माझा जीवरक्षक असलो पाहिजे जी। ह्या गोष्टीकडे समाधान वळलं पाहिजे दादा गप्पांच्या उगात मला असं विचारायला आवडेल की बरेच प्रेक्षक आपल्याला बघतायत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आपला हा शो जातोय तर मला हे विचारायचं होतं की जर आम्ही स्वतः प्रशिक्षण घ्यायचं ठरवलं किंवा मग त्या त्या गावात प्रशिक्षणाची सोय झाली तर मग तुम्ही त्या प्रकारे तुमचे काय मानस आहे की त्यामध्ये सगळ्यांनी जुळावं आणि काय करता येईल नेमकं ने 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 हो बिलकुल लोकांना जर ते सेवा द्यायची असली तर आम्ही ज्या ज्या गावात जे लोक आम्हाला बोलावतील किंवा तुम्ही आर आर सीच्या माध्यमातून जर आम्हाला कुठे बोलावसान काही रिक्वायरमेंट जर समाजाची प्रशासनाची असली तर त्या ठिकाणी आम्ही त्या त्या लोकांना प्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देऊ त्यांना वेळोवेळी सोबत घेऊन समाजाला गरज आहे पण समाजाला गरज आहे आणि तुम्ही घेतलं पाहिजे तुमचंच काम सांगते सोपं उद्या जाऊन वेळेवर पोहोचता येईल यांना स्वतःला म्हणजे तिथे आणि आम्ही करणार कुठपर्यंत आज दहा वीस वर्ष करणार वीस वर्ष ऑलरेडी झाले आणखी तुम्ही आता तुमचे लिडर उभे केले चार हजारापेक्षा जास्त तुमचे मी सांगतो पण आता हे करत असताना साहजिका इक्विपमेंट लागतात गाड्या लागतात किंवा मग पैशाचून जसं मी बोललो तर राजकारणी एक आहे एक आपल्या समाजाचा घटक आहे बऱ्याच ठिकाणी मदत करतात तुम्हाला कधी राजकारणी मंडळींनी मदत केली आहे का राजकारणी मंडळींनी आतापर्यंत मला मदत केलेली नाही निधीची गव्हर्नमेंट निधीचा तर मी पाठपुरावा आता केलेला आहे के के दोन तीन ठिकाणी केलेला आहे आमदार साहेबांच्या इकडे केलेला आहे आता बघू काय होते प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवलेला आहे वाहनासाठी इक्विपमेंटसाठी प्रशिक्षण जागा स्थळासाठी पण वाहन पण काही साधं लागत नसेल ना वाहन तुम्हाला तुम्ही पहिलं वाहन तुम्ही ते काय पहिलं वाहन मी एक डबल टायर चारशे सात अम्बुलन्स घेतली मागच्या दिवाळीला आणि ती साडेचार लाख रुपयाची घेतली उसन उसनवारी करून आता त्या गाडीसाठी वर्गणी करून मी तिला मॉडीफाय करत आहे सर्च अँड रेस्क्यू रुग्णवाहिका वाहन एम आय डी सी मध्ये okay. आता लोक वीस हजार कोणी पाच हजार असं देत आहेत जवळपास दोन अडीच लाख रुपये जमा झालेले आहे आणि एक okay. जुनी ॲम्ब्युलन्स आमच्याकडे होती तिला सुद्धा मी तीन लाख रुपये खर्च करून मॉडिफाय केलेला आता लोक सहभागातून ग्रामीण भागातून मी तीच महाराष्ट्रातील सगळ्यात इक्विप्ड आणि सगळ्यात ऍडव्हान्स अशी ती गाडी असेल जेव्हा तुम्ही हो नक्कीच म्हणजे कुठेही जाऊ शकते आता कुठल्या प्रसंग सांगता येत नाही पण मग राजकारण्यांना काही आव्हान तुमच्यातर्फे राजकारणी लो लोकांना महोदयांना खरंच आव्हान आहे की आजपर्यंत जे बी आम्ही आम्हाला त्यांनी मदत केली पण यापुढे आम्हाला शासकीय निधीची मदत करण्यासाठी सर्वांनी एका ठिकाणी यावं अशी माझी आव्हान आमच्यातर्फे तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचली असेल आणि तुम्ही जरा कमेंट करून सांगा व्हॉट्सअप करून सांगा नव्वद दोनशे ऐंशी शंभर अठ्ठ्याऐंशीवर कसं वाटते राजकारण्यांपर्यंत ही बातमी पोहोचायला हवी आणि दादा तुम्हाला माणसातला देव असंच म्हटलं जात नाही मुळात तुम्ही अशी एक कथा कि आहे किंवा असं मला कळालं आहे की डॉक्टरनी मृत घोषित केल्यानंतर ही दोन मृतदेह बाहेर आली होती फाशीची ती तर... हा एक वळगावच्या कास्तकारानं फाशी घेतली होती तो डेट झाला असं सांगितलं होतं परंतु मी आमचा जो फर्स्ट एडचा अनुभव मी नातेवाईकांनी सांगितलं की याला सी पी आर देऊन हा जिवंत होऊ शकते काय मी याला सी पी आर देऊ का ना कारण की ज्याला बी आपण सी पी आर देतो त्याआधी त्या, त्या नातेवाईकांची परमिशन आपल्याला घ्यावं लागते इंट्रोडक्शन माझा पता आणि माझा अनुभव त्यांना शेअर करायचा आहे त्यांची परवानगी घेऊन सी पी आर द्यावा लागतो सीपीआर म्हणजे जर प्रेक्षकांसाठी तो कॅरोटीन पल्स जर त्या ठिकाणी अपसे प्रेझेंट नसेल तर तो फक्त श्वास चालू आहे आणि सगळं काही बंद आहे अशा वेळी आपण त्याला पुनर्जीवित करणे त्याला सीपीआर मानतो जर सी पी आर त्या ठिकाणी आपण त्याला दिला तर तो हॉस्पिटलपर्यंत येऊन तो वाचू शकतो तो सीपीआर मी त्याला दिला आणि तो लगेच उठून बसला जे डेड बॉडी पी एमसाठी साठी मी आणत होतो त्याला तो मी सीपीआर देऊन वाचवलं जितेंद्र राठोड नावाचा व्यक्ती वडगाव मधला कास्तकार होता बापरे धन्य हो म्हणजे बघा मेलेल्या माणसाला दोनच लोक परत आणू शकतात एक तर सावित्रीने आणलं होतं आणि एक तुम्ही आज की मृत्यूच्या धाडेतून तुम्ही त्या लोकांना वापस आणला जी जीव आपला जीव त्यांनी सोडला होता असे बरेच घटना आहेत आता एक ऍक्सिडेंट मागे कारांचा रोड झाला होता एकशे आठ गाडी त्या ठिकाणी आली त्या लहान मुलाला घेऊन गेला आम्ही डेड बॉडी लेखीने जाते बोले अक्षरशः तिथं माझे मित्र संजय पाटील चौधरी होते खेरड्याचे त्या ठिकाणी सुद्धा तो पूर्ण जीप बाहेर आली होती आणि कारातनी त्याचा गळा घोटला गेला होता त्यावेळेस मी त्याला एका इकडे घेतला आणि सीपीआर दिला त्याच्या तोंडामधलं पूर्ण ते माती वगैरे काढली आणि त्याला सीपीआर देऊन माउथ टू माउथ ब्रीदिंग हे देऊन त्याला सुद्धा त्या ठिकाणी वाचवलं आणि तो जीवा आजही तो जिवंत आहे यावेळेस परिवार एकदम साजरा साजरा बरेच घटना झालेल्या आहेत की जे मी तुम्हाला सात हजाराचा आकडा दिलेला आहे आपत्ती मधून वाचवण्याला यामध्ये पंचवीस ते तीस चाळीस लोक असे आहेत की त्यांना मी मृत्यूच्या दारेतून अक्षरशः वापस आणलेला आहे अक्षरशः अक्षरशः फारच म्हणजे आपण म्हणतो प्रशंसनीय तुमचं काम आहे खरच अभिनंदन धन्यवाद शेवटचा एक प्रश्नाकडे जातो आता तसं बघितलं तर भूसकलन होते तसं बघितलं तर परत पूर येते तसं बघितलं तर नाले सफाई पावसाळा म्हटलं की आपल्या काही प्रॉब्लेम आहे त्यावेळेस तुम्हाला जास्त कोणता असा कोणता वेळ असतो त्या वेळेत तुम्हाला खूप जास्त कामं असतं किंवा मग फोन येतात असं काही आहे का पावसाळा तसं आम्हाला बाराही महिने फोन येतच राहतो ॲक्सिडंटचे अपघाताचे पावसाळ्यातली जास्त आम्ही बिझी राहतो कारण की पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होत राहते त्या ठिकाणी दळणवळण रस्ते बंद राहतात त्यामुळे लोकांना आमची खूप गरज राहते म्हणजे त्यावेळी करायला पाहिजे त्यात दादा आता थोडं इमोशनल झालं थोडं हसलो थोडस अवांतर जाऊया तुम्ही अकोल्यात राहता पिंजरला हो म्हणजे मूळचा अकोला जिल्हा हो। आमचा जो आहे पश्चिम महाराष्ट्रात प्रख्यात असे चॅनल आहे सगळे प्रेक्षक तुम्हाला बघतात सगळे बघतात चेहऱ्यानी पण प्रेक्षकांना जर तुमच्या स्टाईल मध्ये काही सांगायचं झालं तर अकोला काय आपल्या जिल्ह्याभरातलं पिंजरचं किंवा अकोल्याचं काय विशेष आहे तुम्हाला विशेषता जसं तुम्हाला जेवण आवडते अकोल्यातला अड्डा कोणता आहे तुमचा समजा तुम्हाला भेटायचं झालं तर तुमचं ऑफिस किंवा पिंजर सोडलं तर कुठे भेटू शकता मित्रपरिवार खूप असेल तुमचा मित्रपरिवार खूप आहे आता जवळ जवळपास मी साडे चौदाशे व्हॉट्सअप ग्रुपवर आहे आणि असं आवडतं अकोलाच नाही की मी जगतो या धर्तीवर मी जिथं असेल तिथं माझी आवडती जागा बाबा पण आता तुम्ही मराठी बोलता तर जाता जाता वरडीत काहीतरी व्हायला पाहिजे ना तुमच्या स्टाईल मध्ये की आव्हान की काहीतरी एकदम शुभेच्छा देऊन टाका काहीतरी तुमच्या दिल दिया हैन वतन दे अरे बापरे दोन ओळी दोन ओळी दोन ओळी गाऊन गाऊन सर हर नाही थोडं थोडंसं गाऊन गाऊन गाणार आहे दिल दिया है मी आहे ना सोबत हा घ्या 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 दिल दिया है जान बी देंगे ए वतन तेरे लिये जहीन। क्या बात है खरंच जीवन रक्षक ज्याला म्हणतात स्वतःचं आयुष्य निस्वार्थी सेवा काय म्हणावी कशाला म्हणावी ती दादांकडनं शिकावं साक्षात उदाहरण आहे म्हणजे जिंकण्याची इच्छाच नाही आहे जिद्द आहे आणि कधीच परत नाही येणारा आपलं काम झाल्याशिवाय असा एक व्यक्ती दादा तुम्ही आमच्याशी बोललात मार्गदर्शन केलं खूप खूप आभार आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल खरंच तुमचा आभार आहे धन्यवाद मी सुद्धा सिटी चॅनल आलारसीचे खूप खूप आभार आहे आणि आपले सुद्धा धन्यवाद म्हणतात खरं छान वाटलं बोलून तुम्ही इन्स्पायर झाले असाल तर आजचा शो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा पटकन नव्वद दोनशे ऐंशी शंभर या व्हॉट्सअपवरती तुम्ही आम्हाला मेसेज कर करा साजिक आहे मनोरंजनाचा एंटरटेनमेंटचा डोस आम्ही असाच ठेवू तुम्ही वॅक्सिनचा डोस घ्यायला विसरू नका आणि मुळात तर आर आर सीचं सिटी कट्टा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शो कसा वाटला आम्हाला कळवा आणि बघत राहा तुमचे आवडते चॅनल आर आर सी